केंद्राने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवण्याआधीच पिंपरी चिंचवडच्या भोसरीत बैलगाडा शर्यतीला जंगी तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार महेश डांडगे यांच्या मतदारसंघात हा घाट घातला जातोय. भोसरीत होणाऱ्या भैरवनाथ उत्साहात 13 एप्रिलला बैलगाडा शर्यत घेण्याचं आयोजन आखण्यात आलंय. ज्या घाटात बैलगाडा धावणार आहे तिथे कमिटी तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने 6 एप्रिलला यासंबंधीचा अध्यादेश पारित केलाय. मात्र अद्याप केंद्राच्याला संमती मिळणं बाकी आहे. असं असताना या शर्यतीचं आयोजन सुरू आहे, परंतु राष्ट्रपतीकडून NOC आल्यानंतर शर्यतीला सुरुवात करणार असल्याचं आमदार महेश डांडगे यांनी म्हटलं. मी सांगितलं ना आता की जोपर्यंत राष्ट्रपतींची NOC होत नाही तोपर्यंत मीच कुणाला सांगणार नाही की यात्रा करू नका. कारण आता आपलं सगळं एवढं तयार झालं आहे, आपण आज सगळं पूर्णत्व आज कायदाच होता राज्य सरकारने केला. गेल्या 8-10 वर्षापासून सगळ्यांचं म्हणणं होतं की कायदा केंद्र सरकारने करावा, तिथल्या लोकांनी याच्यात पुढारपण घ्यावा, पण तसं न झालं. आता प्रत्येक राज्याने आपापला कायदा तयार केला आहे, आता त्या कायद्यालाच धरून आपण सगळ्यांनी काम. मी माझ्या हातात जोपर्यंत पूर्ण राष्ट्र म्हणजे NOC येत नाही राष्ट्रपतींची, राज्यपालांचं झालेलं आहे, राज्याकडनं कायदा तयार झालेला आहे, ह्याला कोर्टाची बंधनं आहे. ज्यावेळेस हे पूर्णत्वाला येईल मी सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर शेतकऱ्यांपुढे मांडल्यात, गाववाल्यांपुढे मांडलेल्या आहेत. त्याकरता ज्यावेळेस माझ्याकडं पूर्णपणे मला त्याचा हे होईल त्यावेळेस मी चालू करणार. मग ते आज पण होईल, उद्या पण होईल, तर आलं तर उद्या पण आमच्याकडे गाडीत पाळायची तयारी आहे, असं काय नाही. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.